नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नातील आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी आणि ह्या अडचणींमधील अ तात्विक अडचणी, तात्विक अडचणींची माहिती अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणींचे दोन गटामध्ये वर्गीकरण केले जाते. ते एक आहे तात्विक, त्याला आपण संकल्पनात्मक अडचण म्हणतोय, आणि दुसरी व्यावहारिक किंवा संख्यात्मक अडचण असं म्हटलं जातं. मित्रांनो, तात्विकचा अर्थ आहे तत्व किंवा ती संकल्पना. ती संकल्पनाच व्यवस्थित क्लिअर होत नसल्याने ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्याला आपण तात्विक अडचणींचा भाग म्हणून विचारात घेतो. यामध्ये पहिली तात्विक अडचण, संकल्पनेच्या संदर्भात असणारी अडचण, ती म्हणजे हस्तांतरित देणे. इथं हस्तांतरित देणे नेमके काय आणि ती कशा पद्धतीची आहे, ती मिळवायची की नाही मिळवायची, या संदर्भातला जो प्रॉब्लेम आहे त्याला आपण पहिली समस्या ह्या ठिकाणी अडचण म्हणून गृहीत घेतलेली आहे. जसं निवृत्तीवेतन, बेकारी भत्ते असतील, यांसारख्या उत्पन्नांना हस्तांतरित देणे म्हटलं जाते. ह्या देण्यांना हस्तांतरित देणे म्हटलं जाते. या देण्यांचा राष्ट्रीय उत्पन्न समावेश करायचा नसतो, राष्ट्रीय उत्पन्न त्यांचा समावेश केला जात नाही. आता हस्तांतरित देणे कोणाला तरी समोरच्या व्यक्तीला उत्पन्न मिळतं तरी देखील ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही. त्यामुळे निवृत्ती, बेकारी भत्ता यांसारख्या देण्यांचा समावेश नसल्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपल्याला त्याचा विचार करावा लागतो आणि ते टाळावे लागतात. म्हणून याची एक हस्तांतरित देणे ठरवताना थोडंसं प्रॉब्लेम निर्माण होतो आणि ते मायनस करायलाही प्रॉब्लेम निर्माण होतो. दुसरा आहे बेकारी, बेकायदेशीर उत्पन्न. बऱ्याच लोक मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर उत्पन्न निर्माण होत असतं, जसं जुगार असेल, काळा बाजार असेल किंवा तस्करी असेल, अशा प्रकारच्या उत्पन्नाला आपण बेकायदेशीर उत्पन्न म्हणतो. ह्या उत्पन्नांपासून समाजातील लोकांना प्रत्येक गोष्ट खरेदी करता येते, विक्री करता येते, सगळ्या बाबतींसाठी हा पैसा वापरता येतो, परंतु हा शासन मान्य नसल्याने त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. पण त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न लोकांना मिळत असतं. त्यामुळे बेकायदेशीर उत्पन्न का मिळवलं जात नाही हे आपल्याला ह्या ठिकाणी समजू शकलेलं नाही, त्यामुळे अडचण निर्माण होते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. त्यानंतर तिसरं आहे विनामूल्य सेवा. आपण विनामूल्य सेवांचे उदाहरण बऱ्याच वेळा पाहिलेले, किंवा आईने सपोज आपल्या मुलाचे संगोपन केले, त्याला सांभाळलं असेल, तर त्या संदर्भात त्याला आईला कुठलेही पैसे मिळत नाही. त्यामुळे ही विनामूल्य, विदाऊट पैशाची केलेली सेवा आहे. ही सेवा करूनही त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. त्यामुळे हे विचारात न घेतल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना समस्या निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात, प्रत्यक्ष काम होऊनही त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही आहे. तर चौथी अडचण आहे उपभोगासाठी वापरलेल्या उत्पन्न. मित्रांनो, बऱ्याचशा जे काही उत्पादन किंवा वस्तू बनवल्या जातात त्या वस्तूंच्या संदर्भात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या वस्तू स्वतः मालक आपल्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी वापर करतो, परंतु त्याला त्याबद्दल कुठलेही पैसे मिळत नाहीत. म्हणून अशा उत्पादनांचा स्वतःसाठी, उपभोगासाठी वापर जर केला असेल तर त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न करताना मोठी समस्या निर्माण होते. इथं अंदाजेच उत्पन्न आपण गृहीत धरून टाकतो आणि ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात मोजतो, परंतु त्यामुळे प्रत्यक्ष आणि खरं किमतीनुसार मिळणारे जे उत्पन्न आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी समजू शकत नाही. म्हणून ती एक अडचण आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर आहे परकीय कंपन्यांचा बाबतीतील उत्पन्न. परकीय कंपन्यांच्या बाबतीत आपल्याला असं पाहायला मिळतं की ज्या परकीय कंपन्या आहेत त्या वस्तूंचं उत्पादन जे करतात ते वस्तूचं उत्पादन ज्या देशात करतात त्या देशांमध्ये त्या उत्पादनाच्या मूल्याचा त्याच देशामध्ये समावेश केला जातो एक राष्ट्रीय उत्पन्न म्हणून. परंतु मूळ कंपनीला जो नफा मिळालेला आहे तो नफा मात्र मूळ त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मिळवला जातो. त्यामुळे वस्तूचं मूल्य जे काय आहे ते ह्या देशात आणि नफा जो आहे तो त्या देशात, अशा पद्धतीने आपल्याला समस्या निर्माण होतात आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करताना देखील अडचण निर्माण होते. त्यामुळे ही एक अडचण आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात सांगता येते. त्यानंतर सरकारी क्षेत्रांच्या बाबतीमध्ये अडचणी आहेत. कमी किमतीला मोठ्या प्रमाणात चांगल्या सेवा शासनाकडून दिल्या जातात, परंतु त्याचं वास्तविक जर मूल्य आपण विचारात घेतलं तर वास्तविक मूल्य खूप जास्त असतं, परंतु ते वास्तविक मूल्य ठरवणं कठीण होतं. जे राष्ट्रीय उत्पन्न मोजतं आहे त्यांच्यासाठी प्रत्यक्ष किती त्याची
मूल्य आहे हे ठरवायला कठीण होऊ शकतं. उदाहरणार्थ शासनाने पाणी पुरवठ्याची सोय आपल्यासाठी जर केली असेल तर पाणी पुरवठ्यापासून किती आपल्याला उत्पन्न मिळालं, आपण शासनाला किती पैसे दिले आणि आपल्यासाठी ते किती उपयोग होते याचा जर विचार केला तर ते ठरवणं कठीण आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. आणि शेवटची अडचण आहे किमतीतील बदल. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. हे चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना चालू मूल्य जर जास्त असेल तर राष्ट्रीय उत्पन्न जास्त येतं, चालू मूल्य कमी असेल तर राष्ट्रीय उत्पन्न कमी येतं. यामुळे प्रत्यक्ष वस्तूचं उत्पादन होऊनही राष्ट्रीय उत्पन्न कमी होऊ शकतं, काही वेळेस उत्पादन न वाढवताही राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकतं. त्यामुळे हा जो किमतीतील बदल आहे त्या किमतीतील बदलांमुळे राष्ट्रीय उत्पन्न जे बदलतं त्याच्या बाबतीत देखील समस्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.